नमस्कार मंडळी, मी सिद्धी पालशेतकर गाजुला. मी खूप दिवसांनी तुमच्या समोर येत आहे. खूप दिवसांनी व्लॉग बनवते, पण व्लॉग बनवायचं म्हणजे टाईम नाही मिळाला. मेन म्हणजे तब्येत पण बरी नव्हती, खूप व्हायरल फीवर वगैरे सगळ्यांनाच आहे तसं मलासुद्धा होतं. आणि ऑफिस वगैरे सगळं मॅनेज करत थोडंसं हेक्टिक जात होता दिवस. पण मी बोलली आत्ता हा वाला व्लॉग तर मी शूट केलाच पाहिजे, कारण की उद्या साईचा बड्डे आहे, 16th ऑगस्ट. आणि आम्ही डिसाईड केलं आहे की मी स्वतः व्हेज बिर्याणी बनवणार आहे, कारण की श्रावण महिना चालू आहे तर घरात नॉनव्हेज बनवू नाही शकत. मी स्वतः व्हेज बिर्याणी बनवणार आहे, पण फक्त आमच्या चौघांसाठी किंवा 5 जणांसाठी नाही. मी मिनिमम 70 पॅकेजेस, फूड पॅकेजेस, म्हणजे मी डिसाईड केलं आहे की 5 किलो राईस आणि त्याच्यामध्ये जे आपलं अर्धा अर्धा किलोच्या मी सगळ्या भाजी असं मिळून मी गरिबांसाठी आम्ही विचार केला आहे की आम्ही छोटंसं, ॲक्च्युली आम्ही दर बड्डेला, म्हणजे माझा बड्डे असू दे किंवा साईचा बड्डे असू दे, आम्ही दरवर्षी असं काही ना काहीतरी जे आम्हाला जमेल त्या हिशोबाने आम्ही करायचा प्रयत्न करतो, वाटायचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी मी बोलली आपण सोबतच आहोत आणि मला जेवण बनवायची खूप आवड आहे, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. तर मी विचार केला की बाहेरून मागवण्यापेक्षा मी स्वतः बनवेल आणि तुम्हाला ते सगळं प्रोसेस दाखवेल. पण दाखवायचं कारण असं नाही आहे, तुम्ही असं समजू नका की हे लोकं गरिबांना वाटतायत तर शो ऑफ करतायत, असं काहीच नाही आहे. मी आधीसुद्धा खूप सारे व्हिडिओज इन्स्टावर पोस्ट केले आहेत, पण मी जे करते त्यात मला आनंद मिळतो. पण ह्याचा अर्थ नाही की मी तुम्हाला दाखवते मी गरिबांना वाटणार आहे. तर आम्ही ह्यासाठी दाखवतो की आम्ही करतोय. मी पण कोणाचे ना कोणाचे तरी व्हिडिओज बघून मी बोलता इन्स्पायर झाली, आम्ही दोघं इन्स्पायर झालो म्हणून आम्ही एवढे वर्ष करत आलो आहे. पण माझे व्हिडिओज बघून अजून दोघं तिघं इन्स्पायर होतील आणि ते लोकंसुद्धा लोकांना मदत करतील, हेच या व्हिडिओचं तात्पर्य आहे. त्यासाठी आम्ही व्लॉग शूट करतो आहे किंवा रील शूट करतो, तर तुम्ही त्याला शो ऑफ समजू नका, हेच तुमच्याकडे विनंती आहे. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये साईला भरभरून प्रेम द्या, त्याचा वाढदिवस आहे, 28th बर्थडे आहे, तर तुम्ही खूप प्रेम द्या त्याला. खूप कमेंट्समध्ये सगळ्यांनी चांगले विशेस करा, हेच तुमच्याकडे अजून काही नाही आहे रिक्वेस्ट. आणि मी ट्राय करेल की मी अजून व्हिडिओज पोस्ट करू, ब्लॉग्स. तुम्ही खूप लोक बोलले की किती दिवस झाले तू काही शूट करून टाकलं नाही आहे, पण मी ट्राय करेल. सध्या बरं नव्हतं म्हणून केलं नव्हतं, पण आता मी नक्कीच ट्राय करेल. मी आता ऑफिसवरून आली आहे, रात्रीचे 11:30 वाजले आहेत, साई ऑफिसमध्ये आहे. तर मी विचार केला की ॲटलिस्ट भाजी वगैरे सगळं कटिंग करून मॅरिनेट करून दहीमध्ये ठेवते, म्हणजे सकाळी हेक्टिक नको जायला. तर दाखवते तुम्हाला. खूप जड आहे. अशी माझी व्हेज बिर्याणी बनली आहे. साई कसं वाटतंय तुला, स्वतः करून स्वतः भरण्यामध्ये कसा आनंद कसा मिळतो? बाहेर से पैसा देके करने में जो मजा नहीं है ना, वो इसमें है. जसं मी तुम्हाला बोलले होते की मी 70 पॅकेजेस ट्राय मिनिमम करणार, तर त्याच्यावरून जास्तच झाले माझे पॅकेजेस. आणि आम्ही मोस्टली ट्राय केलं की लांबून व्हिडिओ काढायला, कारण की आम्हाला ज्यांना द्यायचं आहे त्यांना ते ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे की आम्ही त्यांचे व्हिडिओ काढतो आहे देताना, म्हणून खूप लांबून व्हिडिओज काढले आहेत.
पण हे असं आम्ही सेलिब्रेट केलं, म्हणजे अशा पद्धती पार्ट वन आहे हा व्हिडिओचा, पार्ट टू नक्कीच येणार आहे, तो सेलिब्रेशन असणार बड्डेचं. पण हे आमचं बड्डेसाठी आम्ही एक छोटंसं आमचं, म्हणजे आम्हाला खूप खूप मनाने बोलतात ना, मनाला खूप छान वाटतं की असं काही करताना खूप आनंद मिळतो. तर तुम्हीसुद्धा, तुम्हाला जर जमलं तर तुम्हीसुद्धा नक्की काहीतरी छोटं करा, कोणाला तरी मदत करा, तुम्हाला स्वतःलाच खूप आनंद मिळेल हे सगळं करून. तुम्ही सगळ्यांनी आता बघितलंच असेल, मी व्हिडिओच्या सुरुवातीला एवढं सगळं बोलली आणि माझं, मी जेवढं काही शूट केलं होतं माझा व्हिडिओ पूर्ण एडिट झाला होता आणि तो एक्सपोर्ट के, माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नव्हता तर तो पूर्ण माझा डेटा निघून गेला, माझा व्हिडिओ प्रॉपर एडिट नाही झाला. म्हणून मी काहीच, म्हणजे मी एवढं मनापासून केलं होतं, मी 7 किलोची बिर्याणी मी बनवली होती, आम्ही पूर्ण वाटली, मी पूर्ण प्रोसेस शूट केली होती आणि माझा सगळा डेटा उडून गेला. मी खूप रडलीसुद्धा काल, पण ठीक आहे, काय नाही, जे होतं चांगल्यासाठीच होतं. बहुतेक देवाला असं वाटलं असेल की मी नको दाखवू ते सगळं, तर म्हणून ते सगळं उडून गेलं. पण त्यानंतर मग बोलते ना, शो मस्ट गो ऑन. सो त्यानंतर आम्ही साईचा बड्डे इव्हनिंगला फ्रेंड्स लोकांना बोलून सेलिब्रेट केला, ते तुम्ही आता पुढे बघाच तुम्हाला कसा वाटतो आहे तो. चांगले आहेत का? साई थोडा अपसेट होता, अम्मा डॅडी आणि सनी नव्हते म्हणून मम्मी पप्पा स्वतः आणि साईल स्वतः दुपारी आले त्याचा बड्डेसाठी केक कापायला, तर त्याला पण खूप बरं वाटलं आणि मला पण खूप मस्त वाटलं ते आले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर साई, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो साई, हॅलो. कसं वाटतंय तुला? प्लीज आता तरी एक्सप्रेशन चांगले असू दे. फॅमिलीला मिस करतोय. हॅलो,
टीव्ही साईला व्हिडिओ मध्ये असं पर्सनली घेतलंच नाहीये या, तर मी साईला विचारते की तुझा बर्थडे जो मी सेलिब्रेट केला, तुला सरप्राईज दिलं, तुझ्या फ्रेंड्स लोकांना बोलवलं, तुला कसा वाटला? मला खूप चांगला वाटला, खूप बरं वाटला. सगळे मित्र होते, सगळे होते आणि खूप सरप्राईझिंग होता. लाईक लास्ट मुमेंटमध्ये पर्यंत मला समजलं नाही, पण सगळे आले, मित्र पण आले, परिवार सगळं आला. बस माझी फॅमिली मिस झाली थोडी, कारण की आम्ही सनीला आम्हाला खूप मिस केलं. डॅडी तर ऑलमोस्ट इथे असत नाही, गावी असतात, पण त्यांना आम्हाला आमची इच्छा होती की डॅडीला बोलवायचं गावावरून, पण बोलतात ना असं काहीतरी गावी खूप अर्जंट काम आलं की अम्मा आणि सनी त्यांना पण जावं लागलं. तर आम्ही फ्रेंड्स लोकांना बोलवलं, पण आम्ही त्यांना खूप म्हणजे मी सनीला इव्हनिंगला म्हणजे सगळं झाल्यानंतर रात्री मी त्याला मेसेजसुद्धा केला की मी खूप मिस केलं तुला, कारण की सगळे फ्रेंड्स होते आणि आमचा कॉमन ग्रुप आहे, तर मग त्याला आम्ही मिस केलं. बाकी ते लोक आल्यावर करू परत सेलिब्रेट, कुठेतरी आपण जेवायला जाऊया. साई खूप अपसेट होता म्हणून मी अचानक ते सगळं प्लॅन केलं त्या फ्रेंड्सला. आता असं काहीच प्लॅन नव्हतं आमचं, आमचे प्लॅन्स दुसरे होते, जे आता आम्ही इथे आहोत ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर असं झालं साईचा फर्स्ट पार्ट वन आहे. हा थँक्यू सो मच सिद्धी फॉर मेकिंग इट व्हेरी स्पेशल फॉर मी. थँक्यू सो मच. बाय.